मला वाटतं मी असं व्यक्तिमत्व आहे की विनाकारण कोणाशी संघर्ष करायचा नाही, जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आणि समाजकारण करायचं. 19 मध्ये त्यावेळेला मनात इच्छा अशी तीव्र होती की आपल्याला विधानसभाच लढायची, असंच मनात होत. शिरूरमधनं लढायचं. राजकारण आणि समाजकारण करताना आशावादी राहिलं पाहिजे कायम. ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. वरिष्ठांचा जे शब्द असेल तो शब्द आपल्यासाठी शेवटचा असला पाहिजे. मी पण माझ्या मनाला विचारलं की बा हा निर्णय जर घ्यायचा असेल आपल्याला लोकसभेचा, तर आपल्याला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्याशिवाय घेता येणार. मी महाविद्यालयीन काळामध्ये प्रेम केलं, पण माझ्यासमोर एक अशी अडचण वाटायची मला की हे कसं होणार आता. हे त्यांचं आडनाव नायर, माझं आडनाव कंद, मी लग्न कसं करायचं, काय करायचं. सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचं म्हणल्यानंतर पत्रिका छापली, महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं आणि कंद पाटील आणि नायर शुभविवाह असं जर पत्रिका मी ज्या वेळेला काढली त्यावेळेला लोक पत्रिका वाचली की असे हसायचे. रस्ता करायचा, रस्ता आज आपण केला, शाश्वतन भौतिक विकास मी का म्हणतो, तर रस्ता आपण केला तर तो 5 वर्षांनी 7 वर्षांनी खराब होणार आहे, तो परत करावा लागतो. बरोबर. पण एखाद्या शिक्षकाने चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण दिलं तर ती पिढी घडून जाते. नाही, मी असा कार्यकर्ता आहे की मी खर तर राजकीय जीवनामध्ये मला ह्या पदावर काम करायचं आहे, त्या पदावर काम करायचं आहे ही आग्रही भूमिका माझी कधीच नव्हती. मला लोकांची सेवा करायची. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद संपूर्ण राज्यामध्ये मोठी आहे अशा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवणं अतिशय महत्त्वाची गोष्ट असते, आणि त्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीप दादाकंद आज आपल्यासोबत आहेत. लोकसभेचं वारं वाहू लागलेलं आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नावांची चर्चा आहे आणि त्यातलं प्रबळ जे नाव आहे ते आहे प्रदीप दादाकंद. तर प्रदीप कंद आज आपल्यासोबत आहेत. दादा, आपलं लेट्समध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. दादा, तुमची अशी ओळख आहे की पुणे जिल्हा परिषदेच्या एका मोठ्या जिल्हा परिषद तुम्ही उपाध्यक्ष होता, अध्यक्ष होता, आता खासदारकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि खुद्द अजित पवारांनी देखील असे सिग्नल आम्हाला दिलेले होते पत्रकारांशी बोलताना की माझ्याकडे एक तगडा उमेदवार आहे. तो तगडा उमेदवारांना अनेकांना असं आहे की तो तगडा उमेदवार तुम्हीच आहात. तर हा तगडा उमेदवार खरोखरीच लोकसभेच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे काय झालं. माझी चर्चा झाली, परंतु माझी आता अशी परिस्थिती आहे की मी भारतीय जनता पक्षात आहे. अजितदादांबरोबर मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. अजितदादांना माझ्या क्षमतेविषयी खात्री आहे, परंतु मी असं म्हणतो की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जर मला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. महायुतीचे उमेदवारी आहे, मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांनी मिळून उमेदवारी द्यायची. हा जिल्हा, हा लोकसभेचा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार आहे हे अजून जाहीर झालेलं नाही. जर मला असं सांगितलं की तुला ही लोकसभा लढवायची तर मी एवढं तुम्हाला नक्की सांगतो की मी निवडणूक लढवीन. आणि पण याच्यामध्ये एक समोर एक असलेले अभिनेते आणि खासदार असे आहेत, अमोल कोल्हे ज्यांनी आढळरावांची जी हॅट्रिक त्यांनी केलेली होती त्यांचा देखील पराभव केलेला होता, आणि अनेकांचं असं मत आहे की हा जो मतदारसंघ आहे हा महायुतीसाठी अवघड आहे. तर तुम्हाला खरोखरच असं वाटतं? नाही, मतदारसंघ अवघड नाही, परंतु डॉक्टर अमोल कोल्हे हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत, ते माझे चांगले मित्रही आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला माझ्यावर पक्षाने हवेली तालुक्याची जबाबदारी दिली होती, त्यांचं काम मी प्रामाणिकपणाने केलं. परंतु 5 वर्ष जी सर्वसामान्य माणसाला अपेक्षा होत्या की खासदार साहेबांनी कामाच्या माध्यमातनं खरं तर लोकांची सेवा करायला पाहिजे होती. लोकसभेमध्ये काही प्रश्न त्यांनी चांगले मांडले, परंतु सर्वसामान्य माणसाला त्यांचे दुःख जे आहे, त्यांचे जे प्रश्न आहे, हे सांगण्यासाठी जी संधी मिळणं आवश्यक होतं
जे खरंच लोकप्रतिनिधीचं काम असतं की लोकांना ऐकलं पाहिजे. मला त्याच्यात असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे खूप कमी पडले. ती अडचण काय असू शकते मला माहीत नाही, परंतु त्यांनी ज्या वेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला सांगितलं होतं की मी इथून पुढं सिरियल करणार नाही, मी इथून पुढं पिक्चरच्या भांगडीत पडणार नाही, जनतेची सेवा करील, मतदारसंघाची सेवा करील, पण हे काय 5 वर्षात आपल्याला दिसलं नाही. आणि मला असं वाटतं की खरं तर त्यांच्यावर संभाजी महाराजांची त्यावेळेला कृपा झाली. कसली कशी काय कृपा झाली? ती सिरियल चालू होती संभाजी महाराजांची. बरं. आणि संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये ते घरोघरी पोचले होते. बरं. आणि संभाजी महाराज ही अशी असं आहे की संपूर्ण देशाला, जगाला आणि आपल्या राज्याला त्यांच्याबद्दल इतकं आदराचं स्थान आहे, त्यामुळं त्यांना ती निवडणूक जिंकण्यामध्ये खूप मोठी मदत झाली. ओके. पण असं असं बोललं जातं की हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे चेहरा नाही आहे, भाजपकडे हा मतदारसंघ सुटणार नाही आहे, आणि अशा परिस्थितीत अजित पवारने तुमच्या नावाचा शोध घेतला. पण तुम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटला, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, आता असं आहे की जरी ही जागा उद्या असं गृहित धरू की राष्ट्रवादीला जाईल, पण तरीसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सगळे सामोरे जाणार आहेत. मग त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळे मिळूनच महायुतीचा उमेदवार ठरवणार आहेत. बरं. आणि मी असं मला वाटतं, मी असं व्यक्तिमत्व आहे की विनाकारण कोणाशी संघर्ष करायचा नाही. बरं. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आणि समाजकारण करायचं, निरर्थक वादग्रस्त व्यक्तिमत्व करा, व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करायची नाहीत. अशा पद्धतीने जर आपण राजकीय जीवनात जर समाजाबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर, सर्वसामान्य जनतेबरोबर जर वागलं, तर मला असं वाटतं की सर्व संमतीने जर उमेदवार तिन्ही पक्षाचा विचार करून जर करायचं जर आलं, तर मी खात्री देतो तुम्हाला की माझ्या नावावर बऱ्याच लोकांचं, बऱ्याच लोकप्रतिनिधींचं एकमत होईल. ओके. पण आता तेच आपण महायुतीचं जर पाहिलं तर दिलीप मोहिते पाटील थेटपणे आढळरावच्या नावाला विरोध करतात, किंवा इतर त्या त्या तालुक्यामधले प्रश्न असतात. तुम्हाला वाटतं का असं कोणी तुमच्या नावाला विरोध करेल महायुतीमध्ये? आता जवळपास 15 दिवस झाले चर्चा चालू आहे माझ्या नावाची. 15 दिवसात एक तरी कोणाचं स्टेटमेंट आलं का असं की प्रदीप कंदला जर उमेदवारी दिली तर मी असं करील, प्रदीप कंदला जर उमेदवारी दिली तर मी विरोध करील, असं कुणाचं या आतापर्यंत 15 दिवसात स्टेटमेंट आलं नाही. शेवटी या लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा अशी होती की भारतीय जनता पक्षाला जर हा हा मतदारसंघ मिळाला तर भोसरीचे आमदार सन्माननीय महेशदादा लांडगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांची, कार्यकर्त्यांची अशी मनात इच्छा आहे. बरं. ओके. पण समजा महेश लांडगे नसेल तर अनेकांना असं वाटतं की तुम्ही उभं राहावं, पण 2000 म्हणजे आत्ता तर त्यांची इच्छा आहे, तुमची इच्छा तर मला इथनं दिसली, पण 2019 पण तुमचं नाव चर्चित होतं राष्ट्रवादीकडनं, तुम्हाला तेव्हा नेत्यांनी फोन केले होते, मग तेव्हा तुम्ही का नाही मग रिंगणात उतरले? नाही, काय होतं की निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मला असं वाटतं की आपली तयारी पण पाहिजे. 2019 म्हणजे मी 2012-17 जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून काम केलं. यदा कदाचित त्या पिरियडमध्ये जर मला नेत्यांनी सांगितलं असतं की तुम्हाला लोकसभा लढवायची तर अजून चांगली तयारी करता आली असती. बरं. परंतु आता इथल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2019 त्यावेळेला मनात इच्छा अशी तीव्र होती की आपल्याला विधानसभाच लढायची. बरं. असंच मनात होतं त्या शिरूरमधनं लढायचं, त्याच्यामुळे यदा कदाचित तो निर्णय माझ्याकडनं तो तसा झाला असेल. पण त्या तेव्हा जो 2019 निर्णय चुकला, आता मात्र चुकणार नाही तुम्ही? नाही, निर्णय चुकला असं म्हणता नाही येणार. बरं. पण मला असं वाटतं की मी भारतीय जनता पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता आहे. बरं. भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे, नेत्यांनी जर आदेश दिले मला तर मग मात्र मी निवडणूक 100% लढवतो. पण तुम्ही फडणवीसांना सांगितलं की तुम्ही मला आदेश असा द्या म्हणून? नाही, आदेश नेत्यांनी असा द्या म्हणता येणार नाही. बरं. त्यांना आपण म्हणू शकतो की बा असा प्रस्ताव माझ्यासमोर आहे, त्याच्यावर पक्ष म्हणून आपण जो योग्य विचार कराल तो मला मान्य राहील असं आपण चर्चा. मग त्याच्यावर मी आपलं माझा पहिला प्रश्न लागेल, मग त्याच्यावर फडणवीस यांचं उत्तर काय होतं? ते म्हणले योग्य चर्चा हो करून महायुतीची उमेदवारी सगळ्यांचे चर्चा करून निर्णय घेऊ. पण तुम्हाला असं वाटतं की हा मतदारसंघ भाजप राजकारण आणि समाजकारण करताना आशावादी राहिलं पाहिजे कायम? बरं. ओके. आशावादी राहिलंच नाही तर मग
पुढं कसं जाणार, पुढं कसं जाणार. ओके, पण जेव्हा आपण अनेकदा म्हणतो की प्लॅन ए प्लॅन बी असं असतं, मग समजा लोकसभा नसेल तर तुमचा प्लॅन बी काय आहे? मी सहसा प्लॅन बीचा विचार करत नाही, पण प्लॅन बी डोक्यात ठेवलाच पाहिजे. आत्ताचा काळ असा आहे, तर जी माझी 2019 इच्छा होती ती इच्छा आहेच ना. ओके, शिरूर शिरूरची. अच्छा, मग 2019 काय घडलं होतं? तेव्हा पण अशी चर्चा होती, तेव्हा आजीदादांनी तुम्हाला शिरूर विधानसभेसाठी शब्द दिला होता म्हणून. काय होतं साहेब, खूप आज्ञाधारक कार्यकर्ता असलं ना, कधी कधी अडचणी येतात. बरं, मी नेहमी विचार करतो की आपण ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाची शिस्त पाळली पाहिजे. वरिष्ठांचं जे शब्द असेल तो शब्द आपल्यासाठी आपल्यासाठी शेवटचा असला पाहिजे. त्यांच्याकडनं जो आदेश येईल त्याचं पालन झालं पाहिजे. अशा पद्धतीने माझी राजकारण. मी आज सुद्धा, मला जरी चर्चा केली दादांनी तरी पण मी त्यांना सुद्धा म्हणलं, आणि मी पण माझ्या मनाला विचारलं की बाबा हा निर्णय जर घ्यायचा असेल आपल्याला लोकसभेचा, तर आपल्याला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्याशिवाय घेता येणार. अच्छा, कारण मी त्या पक्षाचा शिरूर विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक प्रमुख आहे. बरं, मग ज्यावेळेला ती जबाबदारी मी पार पाडतोय त्यावेळेला वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेऊ नये असं माझ्या मनाने विचार केला. मी तसं सांगितलं. ओके, पण 2019 काय घडलं होतं नक्की ज्याच्यामुळे तुमची संधी गेली? आता ते खरं तर मला सांगता येणार नाही. तुम्ही आता एकदा दादांना भेटले की विचारा काय संधी मिळाली नाही ती. ओके ओके ओके, पण तेव्हा तुम्ही नाराज झाला होता तेव्हा? त्यानंतर पण नाराज झालो. त्यानंतर मी बीजेपीत काम करायला सुरुवात केली 2019 उमेदवारी. काय झालं, मी 2014 इच्छुक होतो, 2009 इच्छुक होतो, 2019 इच्छुक होतो. त्यावेळेला संधी मिळाली नाही, परंतु संधी मिळाली नाही याचं काही दुःख मला वाटत नाही. माझ्या जवळपास 27 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी फक्त दोनच निवडणुका लढलोय. एक जिल्हा परिषद, एक जिल्हा परिषद. मी सरपंच झालो गावचा, पण सरपंच बिनविरोध झालो होतो. आणि निवडणूक लढवायची वेळच नाही, निवडणूक लढवायची वेळ नाही आली. मी ग्रामपंचायतच्या वॉर्डामध्ये पण बिनविरोध झालो आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत पण बिनविरोध झालो. मी लोणीकन ग्रामस्थांचं जी मला त्यावेळेला संधी दिली त्याच्याबद्दल खरं तर मी किती आभार मानावं तेवढं कमी आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होणार नाही. त्याच्यानंतर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. पहिल्यांदा असं घडलं की त्यानंतर मी इच्छुक झालो 2002. 2002 इच्छुक झालो तर महिला राखीव झाला. माझ्या आईला पक्षाने संधी दिली. त्याच्यानंतर 2007 इच्छुक झालो. त्यावेळेला माझा मतदारसंघ ओबीसी राखीव झाला. त्यावेळेला आमचे सहकारी मित्र शंकरकाका बुमकर यांना ओबीसी राखीव झाला म्हणून त्यांना निवडणुकीला आम्ही सगळ्यांनी मिळून संधी दिली. असं म्हणतं की तेव्हा तुमच्याकडे कुणबी सर्टिफिकेट पण होतं. माझे खरं तर मी तसा नशिबवाने माझे महाविद्यालयीन जीवनातले खूप मित्र चांगले आहेत. माझा मतदारसंघ 2007 ज्यावेळेला ओबीसी झाला त्यावेळेला माझे जे प्रशासनातले अधिकारी मित्र आहेत त्यांनी सगळी कागदपत्र शोधली आणि सगळी तयारी केली की आता दादाचं कुणबी सर्टिफिकेट काढायचं आणि लढायला लावायचं. परंतु मी त्यावेळेला सन्माननीय दादांना सांगितलं होतं की बाबा मला काही कुणबीतनं निवडणूक लढवायची नाही, कारण त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यांना संधी मिळालेली आहे, त्यांनाच संधी दिलेलं योग्य राहील म्हणून मी त्यावेळेला सुद्धा निवडणूक लढवली नाही. शंकरकाका बुमकर म्हणून आमच्या गावचं सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं होतं त्यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिली. आणि तुम्ही दुसरी जी निवडणूक लढवली ती मला वाटतं जिल्हा बँकेची निवडणूक लढवली, जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तेव्हा पण अजित जिल्हा पुणे जिल्हा बँक म्हटलं की अजित पवारांचं नाव येतं आणि त्यांचं वर्चस्व असतं. आणि तरी तुम्ही त्या जिल्हा बँकेमध्ये असं काय केलं होतं की तुम्ही निवडून आला आणि अजित पवारांच्या पॅनलच्या उमेदवाराला पाडलं? नाही, काय झालं होतं, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवायची असं काही खूप मी मनाची तयारी केलेली नव्हती किंवा तयारीही केली नव्हती. परंतु असंच एकदा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग झाली आणि माझं जे नाव होतं ते क वर्ग मतदारसंघामध्ये होतं, जो पतसंस्थेचं मतदान त्याच्यामध्ये असतं. पतसंस्था पण एक लोणीकरणमध्ये महिलांची पण पतसंस्था आहे आणि सर्वसाधारण पण पतसंस्था आहे. परंतु त्यावेळेला असं झालं की त्या मिटिंगमध्ये जी आमची कोर कमिटी बसली होती त्यांनी सांगितलं की तुमच्या शेजारी बसलेला जो माणूस आहे तो क वर्ग मधून निवडणूक लढवू शकतो. पण मी म्हणलं ठीक आहे बघू, आपण मतदार यादी तरी वाचू. तयारी केली होती म्हणजे तयारी इतकी कमी होती की माझ्या स्वतःच्या सौभाग्यवतीचं नाव मतदार यादीत चुकलं होतं. बरं,
आपली तयारीच नव्हती, आपल्याला निवडणूक लढवायचीच नव्हती, मग ते नाव सुद्धा मला दुरुस्त करताना आलं. नंतर मी कोर्टात गेलो तरी ते दुरुस्त करून शकले नाही, तुम्ही करू नाही शकलो. आणि दुर्दैवाने माझ्या सौभाग्यवतीला मला मतदान पण करता नाही आलं. असं पहिल्यांदा असं घडलं असेल की कोणाला आपल्या नवऱ्याला पण मतदान असून सुद्धा करता नाही आलं असं झालं. तरी तुम्ही विजय कसा काय मिळवला? मग मी तुम्हाला खरं सांगतो, तो विजय माणसांबरोबर आपल्याला सत्तेचं पद असेल बरं, तर सत्तेच्या पदाच्या माध्यमातून आपण माणसांबरोबर कसं वागतो ते खूप महत्वाचं आहे. बरं, मी जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आजीदादांनी मला दिली, त्याबद्दल मी जाहीरपणाने त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने मी त्यावेळेला जिल्हा परिषदेला निवडून आलो होतो. इतकं प्रेम माझ्या त्या जिल्हा परिषद गटातल्या सर्वसामान्य माणसांनी माझ्यावर केलं. परंतु त्यावेळेला जे मी सर्वसमावेशक काम केलं, सर्व पक्षाच्या सगळ्या सदस्यांबरोबर, ज्या पक्षात मी आहे त्या पक्षाच्या सदस्यांना न्याय देऊन मी सर्व पक्षीय सदस्यांना विकास कामांसाठी मदत करण्याची भूमिका घेतली. आणि त्याचा फायदा मला असा झाला की त्या प्रत्येकाने त्या गोष्टीची आठवण ठेवली. आणि बँकेला मी उभं राहिलो त्यावेळेला ते म्हणले, बाबा ह्यांनी मला खूप मदत केलेली आहे, आपल्याला आता त्यांना मदत करायची वेळ आली. म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांनी मित्रांनी मला मदत केली. त्यावेळी पण तेव्हा तुम्ही, आता तुम्ही तेव्हा जी निवडली तेव्हा भाजपमध्ये होता, ते अजित पवारांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक होती, तेव्हा अजित पवारांचा फोन आला होता की प्रदीप जरा मागे घे वगैरे म्हणून. नाही, त्यावेळेला 100% ते म्हणले होते माघार घे, परंतु मी त्यावेळेला फोन त्यांचा, ज्या दिवशी उमेदवारी शेवटचा दिवस होता फॉर्म माघारी घ्यायचा, त्यावेळेला आला होता. परंतु मी आता बीजेपीत असल्यामुळं मी त्यांना नम्रपणे सांगितलं, देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा जे सांगतील ते मला करावं लागेल, कारण मी त्यांना शब्द दिला आहे की मी निवडणूक लढवणार आहे. ओके, तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं असं मला गरजेचं होतं सांगणं, कारण मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची प्रामाणिक राहणं. तुम्ही आता ज्या भाजपमध्ये आहात, पण तुम्ही 2019 खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली होती? नाही, काय झालं, मी विधानसभेला इच्छुक होतो. तुम्हाला तर पक्षाने उपाध्यक्ष केलं, अध्यक्षपदी संधी दिली, महत्वाची दोन्ही पदं तुम्हाला दिली होती सलग 5 वर्ष एकाच पंचवार्षिकमध्ये. खूप कमी लोक बोटावर मोजण्यासारखे असे आहेत की त्यांना उपाध्यक्षांनंतर लगेच अध्यक्षपद मिळालं. ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य कुटुंबात. अनेकांना असा प्रश्न पडतो, एवढी पदं देऊन तुम्ही राष्ट्रवादीचा त्याग काय केला? 2-3 पंचवार्षिकला मी इच्छुक होतो. मला कोणाचं कोणावर चिडून कोणावर राग व्यक्त करून मी काही पक्ष सोडला नाही. माझं त्यावेळेला एवढीच अपेक्षा होती की ही जी प्रक्रिया आपण पण त्या पक्षाच्या वाढीसाठी आपण पण 25 वर्षाचा कार्यकाळ घालवला होता. त्यावेळेला पक्षाच्या स्थापनेला इतके दिवस झाले नव्हते, परंतु 1999 साली पक्ष स्थापन झाला आणि 2019 जर ते असेल तर 20 वर्ष पूर्ण झाले होते. 20 वर्ष स्थापनेपासून आम्ही त्या पक्षात होतो. मला एवढंच वाटत होतं उमेदवारी नाकारली जरी तरी चालेल, लक्षात घ्या, परंतु विश्वासात घेणं ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. ती प्रक्रिया फक्त मला थोडीशी त्यावेळेला कमी पडल्यासारखं वाटतं, म्हणून कोणाला दोष देण्यापेक्षा आपण आपला मार्ग निवडावा, कुठल्या तरी दुसऱ्या दिशेने जाऊ, आपल्या आपल्या मार्गाने जाऊ, अशा पद्धतीने निर्णय जो झाला. मनाला वेदना झाल्या, पण वेदना जरी झाल्या असल्या तरी राजकारणात कधी कधी निर्णय घ्यावे लागते. पण आता त्या राष्ट्रवादी सोडल्याची वेदना आता अजून आहेत का? आता भाजपमध्ये बरं वाटतं? नाही, आता बरं वाटते असं म्हणता येणार नाही ना. आपण जिथं काम करतोय तिथं प्रामाणिक काम केलं पाहिजे, आणि राष्ट्रवादीची आणि भाजपची काम करण्याची पद्धत पण थोडीशी वेगळी आहे. बरं, अच्छा. पण याच्यामध्ये आम्ही जेव्हा पाहतो की पुणे जिल्ह्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असतात की अनेक गडांमध्ये त्यांचं लक्ष असतं, तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या कार्यशैलीमधला तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही, दोन्ही नेते महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं प्रचंड कार्यक्षम असलेले नेते आहेत. बरं, उद्याच्या काळामध्ये मला तर असं वाटतं, यदा कदाचित तुम्हाला सगळ्यांना थोडं वेगळं वाटेल, पण पाठीचा शेवट युती जर यशस्वी झाला असता तर महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर तुम्हाला गेलेला पाहायला मिळाला असता. दोन्ही दोघांची क्षमता प्रचंड आहे आणि दोघांची कार्यक्षमता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची प्रचंड ताकद आणि क्षमता ह्या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. ओके, अशा पद्धतीचं काम आहे. काम आहे. पण फरक काय जाणवतो तुम्हाला? फरक जाणवतो म्हणजे आता काही काही वेळेला काही गोष्टी नाही ना आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही बोलता येत, परंतु बोला बोला काय बोललं पाहिजे. देवेंद्रजींची काम करण्याची जी पद्धत आहे ही काम
करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अतिशय शांतपणे संयमाने सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन सहकार्यांना काम ती करण्याची पद्धत त्यांची आहे. अजितदादांची सुद्धा काम करण्याची पद्धत प्रचंड क्षमता आणि काम करण्याची पद्धत त्यांच्याकडे आहे. पण अजितदादांचा स्वभाव थोडासा स्पष्ट वक्तेपणा आहे. चुकलं हे असं नका करू तसं नका करू तडकाफडकी ते कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करतात. कार्यकर्त्यांवर प्रेमही तेवढं करतात पण तडकाफडकी बोलून ते प्रश्न तडीस घेऊन जाऊन मार्गी लावतात. फक्त मला असं वाटतं की एवढाच दोघांमध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होता तर त्या काळामध्ये अनेक म्हणजे मला आठवते मी तेव्हा जिल्हा परिषदचं बीट कव्हर करत होतो आणि शिक्षकांच्या बदल्यांपासूनचा तो विषय होता की तुम्ही अतिशय पारदर्शक बदल्या केलेल्या होत्या आणि तेव्हाचे जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही तेव्हा उपाध्यक्ष होते शिक्षण समितीचे तेव्हा तुम्ही अध्यक्ष होता आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष होता. तेव्हा दत्तात्रय भरणे अध्यक्ष होते आणि त्यांच्या बहिणीची मला वाटतं त्या शिक्षिका होत्या आणि त्यांच्या बहिणीची बदली देखील तुम्ही तेव्हा ऑनलाईन पद्धतीनेच केलेली होती. ही गोष्ट खरी आहे नाही? ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळेला राज्य सरकारने सांगितलं की ऑनलाईन बदल्या करा त्यावेळेला मी सन्माननीय त्यावेळेला अजितदादांशी मी बोललो ऑनलाईन बदल्या करायचा आदेश आलाय. त्यावेळेला अध्यक्ष दत्तमामा बर्ने होते त्यांनाही मी सांगितलं की असा असा आदेश आलाय ऑनलाईन बदल्या करायच्या असेल तर आपण पारदर्शक केल्या पाहिजेत. कारण शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेक वेळा मी असं पाहिलंय की जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदनाम झाले. आपल्याला जर बदनामी जिल्हा परिषदेची होऊन द्यायची नसेल नेत्यांनी विश्वास ठेवलाय आपल्यावर आणि आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी काम करायला संधी दिली उपाध्यक्ष म्हणून तर नेत्यांच्या प्रतिष्ठेला पक्षाच्या प्रतिष्ठेला कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे ह्या भूमिकेतनं काम केलं पाहिजे अशा विचाराचा मी कार्य करत आहे. मग मी त्यावेळेला विचारलं की हे पारदर्शक करायचं असेल तर कुणाचंही ऐकलं जाणार नाही आणि पारदर्शक करण्याच्या निर्णयामध्ये स्वतः अध्यक्ष म्हणून काम करत असताना दत्तमामा भरणे सुद्धा मला म्हणले की आपण पारदर्शक करू म्हणजे कुणाला तिथं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कुठलेच आरोप करण्याची संधी मिळणार नाही. आणि एकदा त्यांनी पण मला सांगितलं शेवटी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष हा कितीही केलं तरी अंतिम निर्णय घेण्याची अथॉरिटी आहे. मग तसं सांगितल्यानंतर मात्र मी ते सगळी तयारी केली सगळी सिनियरिटी लिस्ट तयार केली आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला नाव पाहिलं. मी सांगितलं की आता ज्या बदल्या आपण ऑनलाईन करणार आहे जरी कुणी असलं तरी त्याच्यामध्ये ती बदली ऑनलाईनच होईल आणि ती पारदर्शकच होईल आणि त्यामुळं ती बदली ऑनलाईनच करण्यात आली होती. पण त्याचा म्हणजे खुद्द अध्यक्षांच्या नातेवाईकांची सुद्धा बदली ऑनलाईन तुम्ही तेव्हा केली? हो केली होती. त्यावेळेला ठरलं एकदा की तसंच करायचं. ओके. काही काळामध्ये बदनामी झाली होती. चांगलं काम वेगळं काम करण्याची सवय पाहिजे वेगळेपणाने काम करायची सवय पाहिजे पारदर्शक काम करायची सवय पाहिजे. संस्थेचं नाव मोठं होतं पदाधिकाऱ्यांचं नाव मोठं होतं सर्वसामान्य माणसाला न्याय पण मिळतो. ओके. याच्याशिवाय जिल्हा तुम्हाला आवडलेला कोणता निर्णय होता की ज्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की अध्यक्ष म्हणून आपण लोकांच्या स्मरणात या निर्णयामुळे राहिलेलं आहे? नाही, काय झालं जिल्हा परिषद ही एक मिनी मंत्रालय आहे आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जसं राज्याचा मुख्यमंत्री असतो तसं जिल्ह्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं जिल्हा परिषदेत अध्यक्षाला जिल्ह्यापुरती तेवढी ताकद आणि निर्णय घेण्याची त्याच्याकडे तेवढी शक्ती असते. बरं. मी ज्यावेळेला पहिल्यांदा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला पाहिलं 2012-13 जर मी जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या जर तपासली तर 10,500 मुलांनी पटसंख्या कमी झाली होती. मग हे असं का होतंय ही परिस्थिती अशी काय आहे? जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातली मुलं शिक्षण घेतात आणि मग मुलांची संख्या कमी का व्हायला लागली पटसंख्या कमी का होती याचा शिक्षण कमिटीची मीटिंग घेतली सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली तर काही त्रुटी मला त्याच्यात आढळल्या. मग त्यावेळेला मी संकल्प केला की शासकीय यंत्रणा इतकी प्रबळ करू की आपण ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेत शाळेला चांगले दिवस आलेच पाहिजेत अशा पद्धतीचं काम करायचं तरच सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना मुलींना गुणवत्तेचं शिक्षण मिळेल. मग मी त्याच्यात निर्णय घेतला शैक्षणिक गुणवत्ता विकास नावाचा कार्यक्रम आणला शिक्षकांचे मेळावे घेतले अधिकाऱ्यांचे मेळावे घेतले ह्या शिक्षकांचे जे प्रश्न कायमस्वरूपी प्रशासनाच्या पातळीवर प्रलंबित राहायचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली. त्यांचं प्रमोशन असेल त्यांच्या वैद्यकीय बिलं असतील त्यांच्या रजा असतील या सगळ्यांवर प्रक्रिया सुरू केली. काही महाराष्ट्रातले नावलौकिक असलेले व्याख्याते बोलवले त्यांना त्या ठिकाणी प्रेरणादायी
मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे मेळावे घेतले आणि ही सगळी मुवमेंट चालू केली, शैक्षणिक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला आणि मला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदाचं काम करायची संधी मिळाली. त्यामुळे सलग 5 वर्ष काम करता आलं. शिक्षण ही अखंड आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आराम करून चालत नाहीत, सुट्टी घेऊन चालत नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये मला समाधान ह्या गोष्टीचं मिळालं की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा परिषद एकमेव जिल्हा परिषद अशी होती की 2012-13 10,500 पटसंख्या कमी झाली आणि 2016-17 25 ती पटसंख्या वाढली. ड्रॉप पूर्णपणे थांबलेला. ड्रॉप पूर्णपणे थांबून त्या ठिकाणी 25 पटसंख्या मुलांची वाढली होती. हे मला माझ्या त्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये समाधानकारक वाटणारा हा एक आमचा निर्णय होता त्याच्यामध्ये. पण हे जेव्हा आता थोडंसं आपण पुन्हा राजकारणाकडे येऊ, आता हे तुमचं सगळं जिल्हा परिषद अध्यक्षपद वगैरे पाहिल्यानंतर तुम्ही जिल्हा बँकेचा सगळा किस्सा सांगितला, पण याच्यामध्ये असं अनेकांना वाटतं की प्रदीप कंद आहे ते सर सतत मग तडजोड करत असतात का, याला सांभाळ त्याला सांभाळ. म्हणजे महेश लांडगेंच्या तुम्ही गुडबुकमध्ये असता, विलास लांडगेंच्या गुडबुकमध्ये असता, असं कसं काय जमतं तुम्हाला? नाही, मी तुम्हाला खरं सांगतो, विलास लांडे हे विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले 2004 आमच्या ग्रामीण भागातली जवळपास 25 त्यांच्या मतदारसंघाला पिंपरी चिंचवडला जोडलेली होती. त्यावेळेला पिंपरी चिंचवडचा एक मतदारसंघ होता, आता जे 3 झालेत त्याच्याऐवजी ती एक मतदारसंघ होता ना, आमची ग्रामीणची 25 होती. ग्रामीण भागामध्ये आम्ही त्यावेळेला नवीन नवीन राजकारणात चांगलं काम करत होतो आणि त्यांना आम्ही मदत केली आणि ते विधानसभा सदस्य झाले. त्यांनी ग्रामीण भागात कुठलाही निधी टाकताना मला आणि रामभाऊ दाभाडेंना विश्वासात घेतलं आणि आम्ही जशा पद्धतीने यादी तयार करून दिली त्या पद्धतीने ग्रामीण भागात त्यांचा आमदार म्हणून त्यांना जो निधी मिळायचा 2 कोटी रुपये तो ग्रामीण भागामध्ये आम्ही सुचवलेल्या कामावर त्या ठिकाणी त्यांनी तसाच टाकला. कधी कुठलंही नाव कमी जास्त केलं नाही. त्यांनी एवढा विश्वास ठेवला आणि आम्ही सुद्धा त्या विश्वासाला पात्र राहील. कधी गडबड नाही, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं नाही, कधी त्याच्याकडनं 2 रुपये मागितले नाही, त्यांनी सुद्धा ती खात्री केली आणि असं चांगलं नातं त्यांच्याबरोबर निर्माण झालं. त्यानंतर पुन्हा त्यांना लोकसभेची संधी मिळाली. लोकसभेची संधी मिळाली त्यावेळेला त्यांचा आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने लोकसभेला निवडून यावं म्हणून काम केलं. दुर्दैवाने त्यावेळेला त्यांना यश मिळालं नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीला 2004 निवडणुकीला महेश दादा आणि मी आम्ही दोघही त्यांचे सहकारी म्हणून काम करत होतो. त्यामुळे माझी महेश दादांची सुद्धा मैत्रीचे संबंध होते. परंतु मी पाहिलंय माझ्या डोळ्याने, विधानसभेची निवडणूक असू द्या, त्यांची लोकसभेची निवडणूक असू द्या, रात्री 1-1, 2-2 ग्रामीण भागात महेश दादा आणि मी फिरलो. अनेक वेळा आमच्या भेटी व्हायच्या. इतकं प्रामाणिकपणाने महेश दादांनी सुद्धा विलास लांडेंचं त्यावेळेला काम केलेलं आहे. आणि त्या काळात मैत्री तयार झाली. आपला स्वभाव आहे, आपले कुठे वैयक्तिक हित संबंध आड येत नाहीत. मैत्री करायची, प्रामाणिकपणाने करायची, चांगल्या भावनेने करायची आणि त्यामुळे ती मैत्री तशीच राहिली. विलास लांडे कधी म्हणत नाही कारण महेशकडे तू सारखा सारखा का जातो तुम्ही असं म्हणत नाहीत कधी? नाही, कधी म्हणू नाही शकत ना. कारण आपण त्यांच्याबरोबर कधी चुकलो नाही आणि आम्ही आता महेश दादा लांडगे आमदार आणि मी एका पक्षात आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलं किंवा त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी काही संवाद केला किंवा विलास लांडे म्हणा आता तुम्ही मला विसरले आता असं म्हणत नाहीत का? नाही, आम्ही म्हणतो त्यांना उलट मजे नाही का तुम्ही आम्हाला विसरले. कारण त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये त्यांच्या निवडणूक त्यांचा विधानसभा मतदारसंघ फक्त भोसरी पुरता मर्यादित झाला. मग आम्ही त्यांना गमतीने म्हणायचो आता तुम्हाला काय आमची गरज राहिली नाही, आता तुम्ही भोसरीत गेलाय, आमचा ग्रामीणचा वेगळा झालाय, असं गमती जमतीने आम्ही म्हणायचो. त्यांना म्हणता तुमच्या आणखीन एक जी आमदार जी मैत्री आहे ती म्हणजे राहुल कुलेंच्या सोबत जी तुम्ही जेव्हा जेव्हा पुण्यात दिसता तर अनेकांना ते राहुल कुल तुमच्या सोबत असलेले दिसतात, तर राहुल कुल यांच्या सोबतची मैत्री कशी झाली? नाही, काय होतं साहेब, ज्या ज्या वेळेला कुल कुटुंबियांचं नाव कधी आमच्या बरोबर चर्चेला येतं त्यावेळेला कैलासवासी त्यावेळचे या जिल्ह्याचे नेते आणि 2 तालुक्याचे आमदार सुभाष अण्णा कुल यांचं नाव आपल्याला घ्यावंच लागतं. कारण ते नेते असे होते की सर्वसामान्य माणसात मिसळायचे, सर्वसामान्य माणसांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करायचे, दुःख त्यांना समजल्यानंतर ते प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करायचे. अशा पद्धतीच्या जडणघडणीमधनं घडलेले ते नेते होते. आणि मी फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयामध्ये मला शिकण्याचा योग आला आणि मला त्यावेळेला विशेष वाटतंय की त्यावेळेला सुभाष अण्णा कुल हे फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयामध्ये शिकले होते. म्हणजे राहुलदादा आमदार जे आता 2 आहेत राहुलदादा कुल यांचं ऍडमिशन त्यांनी तिथं केलं आणि तिथं ऍडमिशन केल्यानंतर मी तिथं कॉलेजला होतो आणि त्यावेळेला सुभाष अण्णा कुल यांची आणि
माझ्या वडिलांची विद्याधर कंद यांची ओळख होती. मग तिथं गेल्यानंतर मला पाहिलं, मी त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर ते मला असं म्हणले की आता राहुलला मी या कॉलेजला ॲडमिशन घेतले, तू इथं कॉलेजला आहेस, तुमची चांगली मैत्री व्हावं ग्रामीण भागातल्या मुलांनी शहराच्या शहरातल्या कॉलेजला, इतक्या नावलौकिक असलेल्या महाविद्यालयात शिकत असताना एकमेकांना समजून घेऊन कॉलेजमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करून राहावं, अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेला माझ्याबरोबर केली. आणि माझी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नेते म्हणून एक खूप वेगळी इमेज आहे. अच्छा. कारण ती माणसं अशी होती की त्यांनी कधी आयुष्यात स्वार्थ पाहिला नाही, त्यांनी कधीच स्वतःचं काय होईल पाहिलं नाही, आयुष्यभर जनतेसाठी कामं केली, आयुष्यभर ती जनतेच्या प्रश्नामध्ये ते काम करत राहिले, अशा विचाराने ते नेते असल्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये, विशेषतः ते भूविकास बँकेला ज्यावेळेला डायरेक्टर होते त्यावेळेला 2-3 तालुके मिळून एक डायरेक्टर असायचे, म्हणजे हवेली तालुक्याचा काही भाग असू द्या, शिरूर तालुक्याचा नदीच्या कडेचा सगळा भाग असू द्या, दौंड तालुका असू द्या, त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांसाठी कसं काम करावं, शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला किंवा शेती बागायत करण्यासाठी पाईपलाईन करायची असायची, त्यावेळेला ती मदत करण्याची भूमिका त्यांची जी होती ना, त्या भूमिकेने अण्णांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा खूप पुण्य लाभलं, खूप लोकांना त्यांनी मदत केली. तेव्हापासून राहुल कुलानी तुमचा संबंध आणि किंवा संपर्क आणि मैत्री तयार, महाविद्यालयापासून संबंध झाला. त्या आम्ही जिल्हा, तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो तेव्हा तुमची लव्ह स्टोरी जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली होती की तुमचं फर्ग्युसनमधलं लव्ह मॅरेज होतं, तुमचं वहिनी जी आहे त्यामुळे ते क्या साऊथ इंडियन आहे आणि तुम्ही मग त्या लव्ह मॅरेजमध्ये राहुल कुलानींचा काही हातभार होता का? नाही, राहुल दादा मला तशी लहान होते का? मी अशी गोष्ट काही त्यांना करायची असती भविष्यात तर मला माझं मार्गदर्शन घ्यावं लागलं पण त्यांचं अरेंज मॅरेज झालं, असं आहे. तुमच्या लग्नाचा किस्साही तेव्हा फार चर्चेचा झालेला होता आणि कारण आधी म्हटलं त्याप्रमाणे वहिनी साऊथ इंडियन होत्या आणि तुम्ही महाराष्ट्रीय, तर ते कसं जुळलं होतं लग्न? ते नाही, महाविद्यालयीन जीवनात प्रेम झालं. बरं, फक्त त्यावेळेला तुम्हाला मग मल्याळी भाषा शिकले का तुम्ही? नाही, मल्याळी भाषा नाही शिकलो, चुकी एखादा दुसरा शब्द कळतो. बरं, पण काय मल्याळी भाषा शिकलो नाही, खरं बोलायला काही हरकत नाही. पण ज्या आता माझ्या पत्नी आहेत त्यांची बहीण माझी क्लासमेट होती. बरं, आणि त्याच्यामुळं ती ओळख होती, त्याच्यानंतर मग यांची ओळख झाली. आणि मी एकदम असा अशा विचाराचा माणूस आहे की त्यांनी मी महाविद्यालयीन काळामध्ये प्रेम केलं, पण माझ्यासमोर एक अशी अडचण वाटायची मला की हे कसं होणार आता, हे त्यांचं आडनाव नायर, माझं आडनाव कंद, हे लग्न कसं करायचं, काय करायचं. कधी कधी थोडंसं वडिलांचा स्वभाव थोडासा रागीट होता, स्पष्ट होता, आम्ही घाबरायचो वडिलांना. मग निर्णय घेतला, बा आपण कुटुंबियांच्या संमतीने लग्न करायचं. बरं, लग्न करायचं पण कुटुंबाच्या संमतीने करायचं, असं काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, कुठं जायचं नाही, पळून जायचं नाही, काय करायचं नाही, कुटुंबाच्या दोन्ही कुटुंबाची संमती घ्यायची, थोडा वेळ लागेल पण संमतीने लग्न करायचं. सुदैवाने मी महाविद्यालयीन जीवन संपल्यावर लोणीकनला गेलो, लोणीकनच्या लोकांनी सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सगळ्या माझ्या गावातल्या लोकांनी नेतृत्व करायची संधी दिली, मी सरपंच झालो गावचा. आणि सरपंच झाल्यावर मग मात्र मला लग्न करायला वडिलांनी आईनी चांगली भूमिका घेतली, मला सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं लवकर वडिलांची परवानगी मिळाली. दोन भाऊ आहेत, त्यांनी काही नाही, त्यांनी परवानगी दिली. आणि सासरच्या लोकांनी त्यांची काय तयारी, त्या बिचारींनी तर माझ्यासारखा कार्यकर्ता आता काय करतोय, मला हे सुद्धा विचारलं नाही की तू काय करतोय. बरं बरं, ओके. इतका विश्वास ठेवला त्यांनी आणि मग परवानगी मिळाली, मग लग्न करायचं. तुम्हाला खोटं वाटेल, मी पत्रिका छापली, सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचं म्हणल्यानंतर पत्रिका छापली, महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं आणि कंद पाटील आणि नायर शुभविवाह असं जर पत्रिका मी ज्या वेळेला काढली त्यावेळेला लोक पत्रिका वाचली की असे हसायचे, आपण राजकारण करतोय, उद्या भविष्यात राजकारण करतोय, आंतर स्टेट विवाह करायचा आहे, मग आता हे कसं स्वीकारलं जाईल का नाही, राजकारणात माणसं करणाऱ्या माणसाने हे योग्य आहे का नाही. पण मी ठरवलं, प्रेम केलंय, शेवटपर्यंत न्यायचं आणि लग्न करायचं. त्यामुळे मग लग्न केलं, लग्न झालं इथं पुण्यातच वृंदावन गार्डनला लग्न झालं, सगळ्यांच्या संमतीने लग्न झालं, आनंदाने लग्न झालं आणि अतिशय सुखी संसार चालू आहे. आपण जेव्हा जिल्हा परिषद विचार करतो
तेव्हा आरोग्य एक फार महत्वाचा विषय असतो. तुम्ही शिक्षण खात्याविषयी, तुम्ही शिक्षकांच्या बदलीविषयी सांगितलं, पण आरोग्य असं खातं असतं की जिथे सर्वसामान्याचा संबंध येतो आणि ती आरोग्यसेवा फार महत्वाची असते, तर तेव्हा तुम्ही काय नक्की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आरोग्यसेवेसाठी नक्की काय केलं होतं? मी नेहमी शाश्वत विकास आणि भौतिक विकास याच्यात फरक करणारा कार्यकर्ता आहे. बरं. भौतिक विकासामध्ये काय, रस्ते, इमारत अशा प्रकारचे जे विकास आहेत ते येतात, आणि शाश्वत विकासामध्ये सगळ्यात महत्वाचा विकास कुठला येतो, शिक्षण, आरोग्य, पाणी, त्याच्यानंतर जे आयुष्यभर पिढी घडवण्यासाठी उपयोगी पडणारं जे विकासाची कामं आहेत ती शाश्वत विकासामध्ये येतात. बरं. तर मला असं वाटतं की आरोग्य हा विषय असा होता जिल्हा परिषदेला, एकतर ती संस्था अशी आहे स्थानिक स्वराज्य संस्था, त्या संस्थेमध्ये आरोग्य विभागामध्ये जवळपास त्यावेळेला पुणे जिल्ह्यामध्ये 96 प्राथमिक आरोग्य केंद्र होती आणि 500 पुढे उपकेंद्र आहेत. आम्ही सगळी निरीक्षण केलं, पाहिलं की बा आपल्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रात किती महिलांची प्रसूती होती, रोज किती ओपीडी होती, किती लोक आपल्या आरोग्य केंद्रात भेट देतात, कारण हे जे शासकीय यंत्रणा उभी राहते ना साहेब, ती यंत्रणा ही सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी उभी राहते. आणि तिची जर अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तर सर्वसामान्य माणसाला खूप त्याच्यामधनं रिलीफ मिळतो, खूप त्याच्यामध्ये त्याला समाधानकारक वातावरण निर्माण होतं. त्या आरोग्यामध्ये काम करताना मी असं पाहिलं, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यावेळेला संपूर्ण वर्षभरामध्ये 9000 पुढं 2012-13 कधीच प्रसूती महिलांची त्या ह्याच्यात झाली नाही, पण ज्यावेळेला आम्ही काम सुरू केलं त्यावेळेला ती 17000 पुढं आम्ही नेली वर्षाला. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर देश पातळीवर राष्ट्रीय मानांकन मिळणारी जी जिल्हा परिषद आहे प्राथमिक आरोग्य केंद्राला, त्यावेळेला फक्त गुजरात सारख्या राज्यामध्ये 6 PSCs राष्ट्रीय मानांकन होतं. आम्ही 14-17 इतकं काम केलं की त्यावेळेला आम्हाला 25 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळालं. म्हणजे त्यावेळेला देशमुख म्हणून आपल्याकडे DHO होते, खूप प्रामाणिक आणि चांगला अधिकारी, खूप काम केलं त्यांनी आणि आमच्या सगळ्या टीमनी चांगलं काम केलं. त्यावेळेला मी पाहिलं तर देशामध्ये पुणे जिल्हा परिषद एकमेव जिल्हा परिषद होती की जिला 25 त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय मानांकन मिळालं. ओके. त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की बघ महिलांसाठी काहीतरी योजना आणली पाहिजे. त्यावेळेला आम्ही या जिल्ह्यातल्या महिलांचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे, त्याच्यासाठी काहीतरी आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न जाणीवपूर्वक केले पाहिजेत. अख्ख्या जिल्ह्यामध्ये 16 लाख महिलांचं आम्ही हिमोग्लोबिन तपासलं, वाढण्यासाठी त्यांच्यावर उपचार पद्धती आणली, औषध उपचार केला आणि वाढवण्यासाठी मदत केली. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले. 2 रुपये केस पेपर आमच्याकडे द्यावे, सगळी मोफत, औषधांपासून तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मोफत द्यायच्या. म्हणजे प्रसूती करण्यासाठी आम्हाला त्यावेळेला आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आरोग्याचा सगळा स्टाफ असेल, ह्यांनी प्रचंड मदत केली. आम्ही त्यावेळेला एखादी डिलिव्हरी जर आमच्याकडं आणली तर आशा वर्करला आम्ही वेगळं मानधन द्यायचो. शारदा आरोग्य ग्राम संजीवनी नावाची एक योजना आणली, त्याच्यात आम्ही आर्थिक तरतूद केली आणि अतिशय प्रभावीपणे त्यावेळेला राबवले आणि त्याचं अतिशय मनापासून त्या कामाचं सुद्धा समाधान तुम्हाला लागलं. मला एक प्रश्न, म्हणजे जो राजकीय कार्यकर्ता असतो तो रस्त्याविषयी बोलेल, काय पुलांविषयी बोलेल, शाश्वत आणि भौतिक विकास ही संकल्पना मला पण त्या अर्थानं एका राजकीय कार्यकर्ते तुंडून ऐकलं तर बरं वाटलं. हे कोणाकडनं तुम्हाला याचं मार्गदर्शन मिळालं, धडे मिळाले? नाही, काय झालं, मला माझे वडील नेहमी सांगायचे की बा जे काम चिरकाल टिकतं ना ते काम करण्याचा प्रयत्न करा. बरं. जे काम आपण उद्याची पिढी घडवण्यासाठी करू शकतो असं काम समाजकारण आणि राजकारण करताना तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मग विशेषतः काय केलं मी, आरोग्य मुलींचं चांगलं झालं पाहिजे म्हणून या पुणे जिल्ह्यामध्ये 27,000 मुलींना सायकली वाटप केलं. अच्छा. त्यावेळेला तर खूप परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला 1.5 किलोमीटरच्या पुढं अंतर पाहिजे, त्याच्यानंतर 2 किलोमीटरच्या पुढं अंतर पाहिजे तर सायकलची योजना राबवता येईल, अशी सगळ्या अडचणी होत्या. तरी सुद्धा ते राज्य सरकारची मदत घेऊन त्यावेळेला, तरी एकतर राज्य सरकार त्यावेळेला ह्यांचं होतं,
बीजेपी आणि शिवसेनेचं मी अध्यक्ष झालो त्यावेळेला. पण त्यांनी कधीच असं एखादी चांगली योजना लोकांच्या हिताच्या आली तर कधीच त्यांनी विरोध दिला केला नाही, मदत करण्याची भूमिका घेतली. त्यातलं उत्तम उदाहरण जर देता द्यायचं म्हणलं ना तर 30-54 आणि 50-54 हे रस्त्याचे हेड आहेत बरोबर, ज्याचे पैसे पुणे जिल्हा नियोजन समितीमधनं जिल्हा परिषदेला येतात. पण हे कामं काही जिल्हा परिषद अध्यक्षाला मंजूर करायचा अधिकार नव्हता. त्यावेळेचे पालकमंत्री होते गिरीशजी बापट साहेब. मी कायदेशीर मुद्दा मांडला, कायदेशीर प्रश्न मांडला आणि पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये हे दोन्ही प्रकारचे हेड वरचे रस्ते तयार करण्याचं, म्हणजे विलेज मार्ग जे काही गावाला जोडण्याचे छोटे छोटे मार्ग असतात त्याचे पैसे जिल्हा परिषदेकडे वर्ग करा, जिल्हा परिषदेला तो अधिकार आहे. त्यावेळेला तो पहिल्यांदा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना मिळाला. एका वेळेला 100 कोटी रुपये मिळाले ते सगळ्या जिल्ह्यात मला वाटत आले. म्हणजे अशी पण तेव्हा म्हणजे सहकार्य तुम्हाला असं पण सहकार्य झालं. आणि आपण हे काम करताना मी शोधलंय, मी उदाहरणार्थ सांगतो 245 कोटी रुपये छोटे पाटबंधारे विभागामध्ये आम्ही खर्च केले. बरं, पण त्याचा फायदा काय झाला, म्हणजे छोटी बंधारे, वळण बंधारे, कोप बंधारे असे छोटे 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 प्रोजेक्ट आम्ही केले. 100 हेक्टरच्या आतमध्ये असणारा बंधारा, अशी कामं करताना आम्ही 245 कोटी रुपये खर्च केले. त्या 245 कोटी रुपयामध्ये किती पाणी अडलं तर 1.36 TMC पाणी अडवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा विक्रम आहे. इतक्या कमी पैशात इतक्या मोठ्या प्रमाणावर सुद्धा पाणी अडवण्याची योजना या जिल्ह्यामध्ये राबवण्याचं काम आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी केलं. त्याच्या पुढे जाऊन अजून तुम्हाला सांगतो की अंगणवाडीला अभ्यासक्रम नव्हता, बालवाडी काही ठिकाणी चालू होत्या त्याला अभ्यासक्रम नव्हता. पुणे जिल्हा परिषद महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद आहे तो त्यांनी SCERT अभ्यासक्रमाची मान्यता घेऊन अंगणवाडीला त्या ठिकाणी अभ्यासक्रम तयार केला. ती योजना पुढे राज्य सरकारने राज्यात राबवली. मी पाहायचो इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना LKG अप्पर KG अभ्यासक्रम असायचा, काही ना काहीतरी शिकवलं जायचं. आपल्याकडे ती प्रथा नव्हती. आम्ही ती तयार केलं, तज्ज्ञांना एकत्रित केलं, ज्ञान प्रबोधिनी सारख्या शाळेची ती आम्ही त्याच्यात मदत घेतली, SCERTच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली आणि अभ्यासक्रम तयार केला. खूप समाधान वाटलं की त्यावेळेला त्या मुलांसाठी अभ्यासक्रम तयार झाला. त्याचा परिणाम असा झाला की जी जिल्हा परिषद शाळेतली पटसंख्या कमी होत होती अंगणवाडीत अभ्यासक्रम आला, तिथं उत्सुकता मुलांची वाढली, लहान वयातली मुलं शिकायला लागली, पालकांचा विश्वास वाढला, म्हणून आमची पुन्हा पटसंख्या सुद्धा वाढायला सुरुवात झाली. अशी एकावर एक आपण प्रक्रिया राबवली. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण, या जिल्ह्यामध्ये गावोगावी अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आम्ही एक योजना आणली, आदर्श अंगणवाडी तयार करायची. साहेब तुम्हाला खोटं वाटेल, किती पैसे गोळा व्हावेत, जिल्ह्यातनं देणगीच्या माध्यमातनं गावोगावी तिथल्या प्रमुख लोकांनी, गावातल्या प्रमुख लोकांनी, मग सरपंच, ग्रामपंचायतची बॉडी आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ, 16 कोटी रुपये आम्हाला त्यावेळेला जिल्ह्यातनं लोकवर्गणी गोळा झाली. अंगणवाडीच्यातनं अंगणवाडींचा विकास केला, अशी बोलक्या भिंती तयार केल्या, कलर दिले, कम्प्युटर घेतले, छोटे छोटे बेंच घेतले, अशा पद्धतीची चांगली कामं या जिल्ह्यामध्ये खूप दानशूर मंडळी पुढे आली आणि ते पण आम्हाला करता आलं. ते कसं तुमच्या कारकिर्दीमध्ये, त्या कारकिर्दीमध्ये झालं, त्याचं एक वेगळं समाधान आम्हाला मिळालं. आम्ही तर रस्ता करायचा, रस्ता आज आपण केला, शाश्वतन भौतिक विकास मी का म्हणतो, तर रस्ता आपण केला तर तो 5 वर्षांनी 7 वर्षांनी खराब होणार आहे, तो परत करावा लागतो. बरोबर. पण एखाद्या शिक्षकाने चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण दिलं तर ती पिढी घडून जाते. राईट, बरोबर. म्हणून त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. बरोबर. आपण याच्यामध्ये आणखीन असं म्हटलं जातं की जेव्हा हवेली बाजार समिती असते किंवा यशवंत सहकारी साखर कारखाना, हे तुमच्या मतदारसंघातले सगळे महत्त्वाचे विषय असतात, पण अशा विषयांकडे BJP एक सहकारी विषय म्हणा, त्यांना BJPच्या लोकांना कळत नाही असं अनेकदा बोललं जातं. पण त्या हवेली बाजार समितीमधलं नक्की राजकारण असं काय घडलं की ज्या बाजार समिती नवी मुंबईच्या खालोखाल श्रीमंत अशी बाजार समिती संबंधली जाते तिची निवडणूक होत नव्हती, तर तुम्ही कोणती चावी फिरवली की ज्याची त्याच्यामध्ये निवडणूक लागली? नाही, काय झालं, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. त्यावेळेला विकास दांगट त्या PDCC बँकेला निवडून आले. त्यांना मदत केलेली जी सगळी टीम होती, म्हणजे प्रकाशदादा जगताप असतील, रोहिदास शेठ उंद्रे असतील, दिलीपराव काळबोरा असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, अशा अनेक सहकाऱ्यांनी ती त्यांची एक टीम तयार केली आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून विकास दांगट यांना PDCC बँकेचं डायरेक्टर केलं. मग त्यात सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्याला ही निवडणूक लढवायची.
त्यावेळेला सुदैवानी त्याच्या मागच्या काळामध्ये हवेली तालुक्याचं काय झालं होतं साहेब, 20 वर्षे प्रशासक होती. कधी ती तालुक्याची व्हायची, कधी ती जिल्ह्याची व्हायची, कधी ती राज्याची व्हायची, कधी प्रादेशिक व्हायची, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तिचं अपग्रेडेशन करण्यात आलं. त्याच्यामुळं कायम प्रशासक तिथं राहिली. एकदा तालुक्याची झाली म्हटलं, आता निवडणूक जर झाली तर ती तालुक्याची त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहील. बरोबर. म्हणजे त्यावेळेला पालकमंत्री चंद्रकांतदादा असतील, त्यावेळेला आमदार राहुलदादा कुल असतील, या सगळ्यांशी चर्चा करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा केली आणि योग चांगला आला, ती निवडणूक लावता आली. आणि निवडणूक लावल्यानंतर मला निवडणूक झाली, निवडून एक पॅनल आला. आम्ही त्यावेळेला प्रमुख म्हणून काम केलं, त्यावेळेला आमचा पॅनल निवडून आला. पण त्याच्याही पेक्षा आनंद कुठला आहे की ती मार्केट कमिटी हवेली तालुक्याची राहिली, जी हवेली तालुक्यातले एक मोठे नेते कैलासवाशी अण्णासाहेब मगरांनी स्थापन केली होती. बरोबर. आणि ती पुन्हा हवेली तालुक्याची झाली. त्यांचं स्वप्न पुढं भविष्यकाळात आम्हाला तसंच परत पुढं घेऊन जाताना तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी न्याय देता येईल आणि ती तालुक्याची झाली म्हणून त्याचा आम्हाला आनंद समाधान. तुम्ही अण्णासाहेब मगरांचं नाव घेतलं, पण त्यांनी स्थापन केला जो साखर कारखाना आहे तो हवेली तालुक्यातलाच आहे आणि तो पण यशवंत सहकारी साखर कारखान्याची अवस्था अतिशय बिकट आहे, म्हणजे तो गेले अनेक वर्ष बंदच आहे. तर खरोखर तुम्हाला असं वाटतं या यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकेल, त्याची निवडणूक पण आता नुकतीच पार पडली, तर तुम्हाला यशवंतचं भवितव्य काय वाटतं? एकतर आम्ही कुणाला सांगितलं ना, यशवंत सहकारी साखर कारखान्यांची जो कारखाना कैलासवासी अण्णासाहेब मगरांनी खूप दूरदृष्टी ठेवून स्थापन केला, सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी तो कारखाना स्थापन केला आणि सुरू केला. तो कारखाना काही गोष्टींमुळं 13-14 वर्षे बंद होता. तालुक्यातले त्या ठिकाणी निवडणूक करावी नाही करावी, 13 वर्षे बंद आहे, खासगी करावा जमीन विकावी, अनेक काय काय चाललं होतं, अनेक त्या गोष्टीमध्ये अनेक पैलू आहेत त्याला. परंतु त्यानंतर असा निर्णय कोर्टाने दिला की ही निवडणूक घ्या. मला वाटतं त्यावेळेला कोर्टामध्ये सन्माननीय पांडुरंग काळे साहेब त्यावेळेला कोर्टात गेले होते, त्या कोर्टाने निर्णय दिला की ही निवडणूक घ्या. निवडणूक घ्या म्हणल्यानंतर ज्यावेळेला आम्ही लोकांना सांगायचो की यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली तर आमच्यावर लोक हसायचे साहेब. का? बंद पडलेल्या कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. मग तालुक्यातल्या प्रमुख नेते मंडळींनी निवडणूक लागल्यानंतर असा विचार केला की बा ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. सगळे सर्वपक्षीय त्यामध्ये नेते मंडळी सहभागी झाले, पक्षाचा विषय बाजूला ठेवला, तालुक्याच्या अस्मितेसाठी तालुक्याच्या वैभवात भर पडणारा कारखाना होता तो पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले की तो कारखाना बिनविरोध व्हावा. पण त्यावेळेला मी एक भूमिका घेतली होती, बिनविरोधची प्रक्रिया तालुक्या तालुक्यातच 2 पॅनल तयार झालते. अच्छा. मग त्यामुळं बिनविरोधची प्रक्रिया पूर्णत्वात नेण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचा. थोड्या काही गोष्टींमुळे ती बिनविरोध होऊ शकली नाही, पण बिनविरोध नाही झाल्यानंतर मी जाहीर केलं की मी कोणत्याच पॅनलचं काम करणार नाही, मी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाही, पण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी तालुक्याच्या वैभवात भर पाडण्यासाठी जे कोणी निवडून येतील किंवा यदा कदाचित जे पराभूत होतील, पराभव झाला म्हणजे काही असं नसतं, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा कारखाना कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू करण्यासाठी 100% प्रयत्न करायचा. मग त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री सन्माननीय अमितभाई शहांची भेट घ्यायची वेळ येऊ द्या, देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा केली, त्याच्यानंतर अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमच्या तालुक्यातले सगळे प्रमुख असतील, विशेषतः चंद्रकांतदादा असतील, राहुलदादा कुल हे असे सहकारी आहेत की त्यांनी तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळी मदत करू अशा पद्धतीची भूमिका घेतली. पण खरोखर तुम्हाला वाटतं हा कारखाना सुरू होऊ शकेल? साहेब आम्हाला उद्या जर राजकारण आणि समाजकारण करायचं असेल तर आम्हाला काही झालं ना तर तो कारखाना सुरू करणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे आमच्यासारखे माणसं एक तर कधी शब्द देत नाहीत, शब्द देत असताना तो शब्द पूर्ण करता आला पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे. आणि आम्ही काय वाटेल ती किंमत मोजायला जरी लागली, म्हणजे मला यदा कदाचित जर असा उद्या प्रश्न विचारला जाईल की यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करायचा
का 25 वर्ष 20 वर्ष मी स्वप्न पाहिलं उद्या विधानसभा लढायची, या दोन्हींपैकी तुम्हाला एक चॉईस आहे. बरं, तर मी असं सांगेल की यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे, शिरूर तालुक्यातला गुडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे. हे दोन जर सुरू करण्याचा शब्द मला कुणी दिला आणि तुम्ही विधानसभा नाही लढला तर चालेल का, तर मी म्हणेल मला विधानसभा देऊ नका, पण ते दोन्ही साखर कारखाने सुरू झाले पाहिजेत. अच्छा, घोडगंगाची पण अशीच अवस्था का झाली? आता काय झालंय त्याच्यामध्ये, घोडगंगेमध्ये आजपर्यंत गेले 25 वर्ष मी पाहतोय शिरूर तालुक्याचे आमदार सन्माननीय अशोकबापू पवार यांचं नेतृत्व आहे. त्यांच्या वडिलांनीच तो कारखाना कैलासवासी रावसाहेब दादांनी त्या ठिकाणी चालू केला, स्थापन केला, चालू केला. 25 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे कारखान्याची. मी तुम्हाला म्हणजे राजकारणावर बोलायचं, विरोध म्हणून बोलायचं, असा टीकात्मक बोलणारा मी कार्यकर्ता नाही. बर, पण 25 वर्षामध्ये ज्यावेळेला तो कारखाना त्यांच्या ताब्यात आहे, 2009 अशोक बाप्पू आमदार होईपर्यंत त्या कारखान्याचं तुम्ही रेकॉर्ड तपासा, अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्या कारखान्याला मिळाले, राज्य पातळीवरचे पुरस्कार मिळाले. त्या कारखान्याचं नावलौकिक अतिशय जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देश पातळीवर अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन असणारा हा कारखाना आहे, अशा पद्धतीचं नावलौकिक त्या कारखान्याचं होतं. पण 2009 नंतर काय घडामोडी झाल्या त्या कारखान्याच्या प्रशासनामध्ये, नेतृत्वामध्ये, मला ते काय सांगता येणार नाही. पण 2009 नंतर मात्र कारखाना दिवसेंदिवस अडचणीत येतोय का काय, अशी परिस्थिती ऐकायला यायला लागली. म्हणजे कारखान्याची आपण काळजी घेतली पाहिजे, नाहीतर आपला सुद्धा यशवंत सहकारी साखर कारखाना होईल, अशी चर्चा सुद्धा आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला ऐकलेली आहे. माझं एकच मत आहे, कारखाना चांगला चालला, कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, याच्याबद्दल मी आजही, जरी अशोक बाप्पू पवार आमचे विरोधक जरी असले तरी सुद्धा त्यांनाच क्रेडिट दिलं पाहिजे. मग कारखाना बंद पडला तर क्रेडिट कुणी घेतलं पाहिजे, सत्ता त्यांची होती म्हणल्यावर. त्यांनी मोठ्यापणाने स्वीकारलं पाहिजे की माझ्याकडनं काहीतरी चुकलंय, तिथल्या व्यवस्थापनामध्ये काहीतरी चुकलंय. काय चुकलं असेल, काय चुकलंय म्हणजे मला असं वाटतं की अशोक बापूंनी, त्यांच्या नातेवाईक मंडळींनी, त्यांच्या कुटुंबियांनी, व्यंकटेश हा प्रायव्हेट कारखाना सुरू केला. बरं, यदा कदाचित त्यांचं सार्वजनिक सहकार तत्वावर चालणाऱ्या कारखान्यापेक्षा तिकडं जास्त लक्ष गेलं असेल, तिकडं जास्त लक्ष घेतलं की त्यांनी दिलं असेल, तो कारखाना प्रॉफिटमध्ये चालतोय. आणि हा कारखाना जो सहकारी तत्वावर आहे तो नुकसानीत जातो, तो बंद पडतो, त्याच्यावर कर्ज वाढतं, त्याची तो कारखाना कामगारांचे पगार देऊ शकत नाही, शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल वेळेवर देऊ शकत नाही, जे तिथं सगळे सप्लायर्स आहेत त्यांचं बिल वेळेवर देऊ शकत नाही, बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर देऊ शकत नाही. आणि मग त्यांनी उठायचं आणि म्हणायचं की नाही नाही, त्यावेळेला सत्ता परिवर्तन झालं, BJP गव्हर्नमेंट आलं, मग आमचा वीज करार झाला नाही, त्यावेळेला बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री होते. मी तुम्हाला सांगतो साहेब, मला आजही आठवतं, मी पण ते काही काही गोष्टींचा अभ्यास करणारा कार्यकर्ता आहे, त्यांचा तो को जनरेशनचा प्रकल्प इकडं पूर्ण झाला, पण MSEBचं जे कनेक्शन त्यांना जोडावं लागतं टॉवर लाईनचं, ते एका शेतकऱ्या शिरू तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या मधून त्यांना आणायचं होतं. ती केस किती वर्ष चालली, ती पार सुप्रीम कोर्टापर्यंत केस केली, लक्षात घ्या. मग ते पण तुम्ही वेळेत पूर्ण केलं नाही, पूर्णत्वाचा दाखला त्यांना वेळेत मिळाला नाही, गव्हर्नमेंट त्यांचं 8-9 महिने 10 महिने आघाडीचं सरकार होतं ज्यावेळेला ते चाललं होतं त्यावेळेला, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बदललं, त्या 8-10 महिन्यात जर त्यांनी करार करून घेतला असता, तर करार केला असता तर त्याचा फायदा त्यांना झाला असता, त्यांना वाटलं काय फरक पडतो, मग तो करार त्यावेळेला झाला नाही. आणि करार झाला नाही त्याच्यानंतर मग ही कोर्ट केस त्यांना मिटवावं लागली, त्या सगळ्या लोकांना बोलून, त्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलून. मग हेच आधी केलं असतं तर कारखान्याची जर कोर्ट कचेऱ्यांसाठी खर्च झाला आणि पुन्हा तुम्ही सामोपचाराने तो प्रश्न मिटवला, मग हे पहिल्यांदा सुरुवातीलाच मिटवला असतं तर कारखान्याचा खर्चही वाचला असता आणि वेळेत पूर्णत्वाचा दाखलाही मिळाला असता. ह्या अशा पद्धतीची जी चुका केल्यात, ह्या चुकांमुळं खरं तर त्यावेळेला त्या प्रोजेक्टला 100 कोटी खर्च होता. ते असं सांगतात की त्याच्यात सबसिडी आम्हाला मिळाली नाही, त्याचं व्याज आम्हाला भरावं लागलं नाही. तुमचा कारखाना इतका सक्षम होता, कारखाना इतका आर्थिकदृष्ट्या सुद्धा चांगल्या परिस्थितीत होता की ह्या गोष्टींनी बंद नसता पडला तो,
इतकी चांगल्या परिस्थितीतनं कारखाना तेवढे हुशार अशोक बापू नक्की आहेत कारखाना ते बाहेर काढू शकले असते. परंतु प्रायव्हेट कारखाना झाल्यामुळे दुर्लक्ष झालं असेल असं मला वाटतंय. ओके, त्यांनी आता त्यांच्या मुलाला पण तिथं कारखाना चेअरमन केले, त्याच्याबद्दल अजित पवारांनी काही प्रतिक्रिया दिलेली होती. परवा बांधवगण फराटला सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची शेतकरी मेळावा झाला आणि तिथं त्यांनी असं स्टेटमेंट केलं की मी त्यांचे वाक्य सांगतो कारण मी आमदार साहेबांना असं याच्यात एकेरीत बोलू शकत नाही, तर त्यांचं वाक्य असं होतं, मी अशोकला सांगत होतो मुलगा लहान आहे त्याला इतक्या लवकर ही जबाबदारी देऊ नको, चेअरमन करू नको, तरी त्यांनी ऐकलं नाही केलं. अच्छा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी त्या मेळाव्यामध्ये केलं आणि ते जाहीरपणाने केलेलं आहे. पण त्याचा आणि या कारखान्याचा काही संबंध आहे का म्हणजे मुलाला चेअरमन? तसं पाहायला गेलं तर मुलालाही खूप नाव ठेवण्यात काय अर्थ नाही, त्याला काय चेअरमन होऊन आठ महिने सहा महिने झाले असतील आणि कारखाना बंद पडला. मी काय त्याने आल्या आल्या कारखाना बंद करण्याच्या दृष्टीने तर चेअरमन पद घेतलं नव्हतं, त्यांना प्रयत्न काहीतरी करायचं होतं, पण मागच्या सगळ्या कारभारामुळं तसं पाहायला गेलं तर अशोक बापूंचा कारभार चुकला आणि त्याचं खापर एक तरुण चेअरमनवर फोडलं गेलं असं मला वाटतंय. ओके, याच्यामध्ये आणखी तुम्ही जे वाक्य वापरलं की मला विधानसभा निवडणूक हे करायची आहे, पण तुमची पहिली पसंती लोकसभा राहणार की विधानसभा राहणार? नाही, मी असा कार्यकर्ता आहे की मी खरं तर राजकीय जीवनामध्ये मला ह्या पदावर काम करायचं आहे त्या पदावर काम करायचं आहे ही आग्रही भूमिका माझी कधीच नव्हती. मला लोकांची सेवा करायची, लोकांची कामं करायची. राजकारण येणारा प्रत्येक कार्यकर्ता असंच म्हणत असतो. म्हणतो मी फरक सांगतो ना तुम्हाला, मी साधारणपणे 27-28 वर्षे राजकारण करतो. किती निवडणुका लढल्या? एकदा जिल्हा परिषद, एकदा PDCC बँक, त्याच्यानंतर 2009 पासून ते आत्ता 2024 पर्यंत 2-3 वेळा कधी खासदार केला तर कधी आमदार केला, काय माझं नाव चर्चेत आहे, पण निवडणूक काय मी लढलो नाही अजून. डेअरिंग नाही की म्हणजे समजा बंडखोरी केली असती, काय तिकीट स्वीकारलं असतं तेव्हा डेअरिंग का नाही केलं? काय होतं साहेब, काय संस्कार तुमच्यावर झाले त्याच्यावर खूप अवलंबून असतं. बरं, मी नेहमी अशा विचाराने काम करणारा कार्यकर्ता आहे. संधी एकच आहे, उद्या विधानसभा लढायची असेल तर संधी एकालाच मिळणार आहे, खासदारकी लढायची असेल तर इच्छुक भरपूर आहेत, संधी एकालाच मिळणार आहे. सगळ्यांनीच चुकीचा विचार केला, सगळ्यांनीच बंडखोरी करायचा विचार केला. पक्ष म्हणून काही शिस्त असते, पक्ष म्हणून काही आपल्याला हे पाळायचं असतं, नेत्यांचा विश्वास असतो, नेत्यांचं असं वाटतं की ह्या कार्यकर्त्याला आपण भविष्यात मोठं करू, त्याचं ऐकण्याची आपल्याला पण सवय असते, नेत्यांवर विश्वास असतो की आपल्याला आज ना उद्या संधी मिळेल. परंतु हे सगळं जरी असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जास्त काळ काम केलं, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत केलं, त्यांच्यामुळे मला उपाध्यक्ष अध्यक्षपदाला काम करायची संधी मिळाली, त्यांनी माझी काम करण्याची क्षमता पाहिली. पण आज माझी परिस्थिती वेगळी, आज मी भारतीय जनता पक्षाचा शिरूरचा विधानसभा निवडणूक प्रमुख आहे. मग त्यामुळं मला आज असं वाटतं की लोकसभा का विधानसभा हा विषयच माझ्या पुढे नाही. बरं, मला राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे महायुती म्हणून जे मला सांगतील ते मी करील. अच्छा, कारण मला सत्तेच्या कोणत्या पदापेक्षा मला जर सेवा करायला कुठं संधी मिळाली तर मी आनंदाने ते काम करील आणि नेत्यांचा आदेश पाळून काम करील. ओके, पण 2024 विधानसभा निवडणूक समजा लोकसभेचं आता महायुतीचं तुमचं सगळं काय बरंच वाटाघाटी आहेत, तुम मतदारसंघ कोणाला? वाटाघाटी म्हणजे मतदारसंघ आता कोणाला मिळणार हे निश्चित नाही. पण 2019 जी तुमची संधी हुकली विधानसभेची, मग ती 2024 अजून 6 महिने आहेत, त्यासाठी तरी प्रयत्न करणार का साहेब? मला म्हणजे असं माझं स्पष्ट मत आहे, मी कधी कुठली गोष्ट आधी काही सांगत नाही. बरं, परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे की ह्या वेळेला काही झालं तर याच्यापैकी कुठली ना कुठली तरी निवडणूक लढावंच लागेल. बरं, लढलीच पाहिजे. निवडणूक लढण्याशिवाय आपली पण क्षमता आपल्या, आणि मी निवडणूक लढवायला कधीच घाबरत नाही. बरं, घाबरायचंही काही कारण नाही. शेवटी मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये, दर 5 वर्षांनी परीक्षा देणारा एकमेव माणूस येतो म्हणजे समाजकारण आणि राजकारण करणार. बरोबर, म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून अनेक वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे, पण तुम्ही एकदा पत्रकार झाला की परत पत्रकारितेसाठी वेगळी परीक्षा द्यायची आवश्यकता लागत नाही तुम्हाला. तसं आमचं तसं नाही साहेब,
आम्हाला 5 वर्षे परफॉर्मन्स करावा लागतो, काम करावं लागतं. एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली की तुम्ही कामातनं सिद्ध करावं लागतं की तुम्ही योग्य लोकप्रतिनिधी आहात, आणि ते जर तुम्ही सिद्ध केलं तरच तुम्हाला पुन्हा काम करायची संधी जनता देत असते. म्हणजे परीक्षेचा अभ्यास आम्ही करायचा आणि कामाच्या स्वरूपाने सगळ्यांशी चांगलं वागून आणि आमचा पेपर जनता लिहित असते. म्हणजे जनतेने जर ठरवलं की याला परीक्षेत पास करायचं तरच आम्ही पास होणार, बरोबर, नाहीतर आम्ही कधीही कोणत्या वेळेला फेल होऊ शकतो. 2024 जी विधानसभा आहे शिरूरसाठीच, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये तेव्हा नक्की काय असेल, कशासाठी आणि कोणत्या अजेंड्यावरती तुम्ही निवडणूक लढणार? पहिल्यापासून मला नेहमी असं वाटतं की एकच अजेंडा आपल्या सगळ्यांच्या समोर पाहिजे की तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे की तो सर्वसामान्य माणसाची सुखदुःख समजून घेणारा असला पाहिजे, ते सुखदुःख समजल्यानंतर ती प्रामाणिकपणाने सोडवणारा असला पाहिजे, त्यांनी तालुक्याच्या विकासाला गती देण्याचं काम केलं पाहिजे. शिरूर विधानसभेला जर आपण पाहिलं साहेब, तर कैलासवासी बाबूराव पाचरणेंसारखी पोपटराव गावडे असतील, कैलासवासी त्या ठिकाणी पोपटराव कोकरे असतील, सूर्यकांत पलांडे असतील, कैलासवासी बापूसाहेब ठिटे असतील, यांनी त्या तालुक्याचं आमदार म्हणून काम केलेलं आहे. आता अशोकबापूसुद्धा काम करतात आमदार म्हणून, पण त्या तालुक्याला एक लोकप्रतिनिधींचं एक वेगळं त्या ठिकाणी प्रतिष्ठा आहे, वेगळी प्रतिमा आहे. ती सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांच्या योगदानातनं तालुका किंवा एखादा मतदारसंघ घडत असतो. पण मला असं वाटतं की त्यावेळेचं त्या सगळ्या मंडळींनी केलेलं लोकप्रतिनिधित्व आणि आज अशोक बापूजी लोकप्रतिनिधित्व करतायत, त्यांच्याकडं मी काही गोष्टी जमेच्या आहेत, आपण नाकारायचं काही कारण नाही. पण मला असं वाटतं की विकास कामांबरोबर माणुसकी, आपुलकी, आपलेपणा, आदरानी प्रेमानी वागणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की काही काही वेळेला जे सुडाचं राजकारण सुद्धा आपल्या तालुक्यात केलं जातं, मतदारसंघात केलं जातं, हे कधीतरी थांबवलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा मला राजकारण करण्याची गरज वाटते. चांगल्या लोकांनी एकत्र येऊन ते केलंच पाहिजे अशी भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. सुडाचं राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हे काय होतं बघा, तुम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षातली माणसं राजकारण समाजकारण करत असतात. एखाद्या निवडणुकीमध्ये मला पटलं एखाद्या लोकप्रतिनिधीचं काम करायचं मी करणार, नाही पटलं तर करणार नाही. मग त्याच्यावर प्रपंचाचं नायनाट करायचा का, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे का, त्याला कसा अडचणीत येईल त्याला पाहायचं का, त्याला जर त्याचं आर्थिक उत्पन्नाचं काही स्रोत असेल तर ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा का, अशा पद्धतीने कामं करताना आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगतात ना की मला इथं अशी अडचण आली, तशी अडचण आली. माझं म्हणणं असं आहे की आयुष्यामध्ये राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना कोणाच्या पोटावर कुणी मारू नये. एखादं जर त्याचं काही व्यवसाय करत असेल, चांगल्या पद्धतीने करत असेल, काही अडीअडचणी असतील, मग जर तुम्ही असं म्हणत असाल ना की हा व्यवसाय चुकीचा आहे, तर मी अनेक लोक अशी दाखवतो की त्यांच्यातले सुद्धा अनेक लोक हितोच व्यवसाय करतात. मग त्यांनी केला तर तो चांगला आणि दुसऱ्यांनी केला तर तो वाईट असं नाही ठरू शकत आपण. म्हणून माझी नेहमी असा प्रयत्न असतो की चांगलं वातावरण ठेवून समाजकारणाने राजकारण केलं पाहिजे. ओके, तो तुमचा अजेंडा असेल विकासाबरोबर, हाही अजेंडा महत्वाचा आहे. ओके, जो सुडाच्या राजकारणात संपवलं थांबवलं पाहिजे, संपवलं पाहिजे, कुणीच नाही केलं पाहिजे. आणि करत असेल तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या व्यक्तिमत्वाला थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत की अनेकदा असं बोललं जातं की जे राजकीय नेते असतात ते स्वतःच्या प्रतिमेमध्ये अडकतात, स्वतःचा सेक साधारणपणे आपला एक वेगळा अजेंडा असतो की तो याच्यामध्ये. पण तुम्ही विद्यार्थी दशेपासून, रामकृष्ण मोरे जेव्हा काँग्रेसचे नेते होते तेव्हापासून तुम्ही राजकारणामध्ये आहात, तर राजकारणात येण्यासाठी जर तेव्हा तुम्हाला स्ट्राईक झालेलं जे काही होतं ते अजूनही कायम आहे का, तीच तुमची वृत्ती कायम आहे का? नाही, काय झालं, वडील काम करत होते गावचे सरपंच म्हणून, त्यांनी 24-25 वर्ष काम केलं, पंचायत समितीला पण त्यांनी काम केलं. पण हे सगळं जरी चालू होतं ना साहेब, मी अपघाताने राजकारणात आलो. मी महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या संघात होतो, मी महाराष्ट्राच्या कबड्डीच्या संघात होतो, बर, मी महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉलच्या संघात होतो, मी महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉलच्या संघात होतो, असं मी खेळात रमणारा माणूस होतो. महाविद्यालय शाळेपासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत मला त्याच्यात इंटरेस्ट होता. मी महाराष्ट्रातनं असा गोलंदाज सिलेक्ट झालो होतो, त्याला MRFS फाउंडेशनला
जागतिक गुणवत्तेचा दर्जाचा जो गोलंदाज आहे ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली याच्याकडे मला एक महिना फास्ट बॉलिंगचं ट्रेनिंग घ्यायला संधी मिळाली. तुम्ही डेनिस लिलीकडे शिकला? तुम्ही त्यांच्याकडे मला ट्रेनिंग घ्यायची संधी मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं. परंतु त्यावेळेला असं म्हणता येईल की योग्य गुरु मिळाला नाही, योग्य मार्गदर्शक मिळाला नाही. तुम्ही मला सांगा, एवढे आपण टीव्हीवर क्रिकेट बघतो, कोणता फास्ट बॉलर असं पाहिला का की तो शांत डोक्याचा आहे? तो सर्किटच लागतो तरच फास्ट बॉलिंग करता येते त्याला. तो रागीट पाहिजे तरच तो फास्ट बॉलिंग करू शकतो, आणि तसा स्वभाव होता माझा. आणि त्यावेळेला मला कुणी सांगणारं भेटलं नाही की थोडंसं आपल्या भावनेवर कंट्रोल केलं पाहिजे, योग्य मार्गदर्शक योग्य गुरु जर मिळाला असता तर यदा कदाचित मी या क्षेत्रात आलो नसतो, मी तिकडे पुढे गेलो असतो. आणि मग राजकारणात आलो तर राजकारणात आल्यानंतर लक्षात आलं की हा स्वभाव बदलला तरच आपण राजकारण करू शकतो. बघा किती विरोधाभास आहे. तिकडं सगळं चाललं, तिकडं नुकसान झालं करिअरचं, पण इकडं आल्यानंतर जर तुम्ही चुकीचं बोलला, तुम्ही रागाने व्यक्त झाला, तुम्ही लोकांना अपशब्द वापरले, तर तुम्ही राजकारण करू शकत नाही. त्याच्यामुळं राजकारणात यायचा निर्णय घेतला, पण राजकारणात येत असताना स्वभावात बदल करावा लागला. माझ्या इतका खूप म्हणजे तसा स्वभावाने रागीट होतो मी. मी तुम्हाला खरं ते सांगतो, म्हणजे महाविद्यालय जीवनामध्ये आजही तुम्ही त्या दौंड तालुक्यात गेला तर माझा महाविद्यालयीन मित्र आहे आनंद थोरात, भीमा पाटील सहकारी साखर कारखान्याला उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला की असं कोणी गप्पा मारीत बसलं ना कॅन्टीनला असलं तर आमच्या टेबलवर तिसरं कोणी आलं तरी मी सांगायचं हे आमचं होत नाही, तोपर्यंत तू बसू नको, तू जा. मी अशा विचाराने मी त्यावेळी होतो. पण राजकारणात आलो आणि राजकारणाने शिकवलं, हात जोडले पाहिजे, नम्रता आली पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, समोरचं काय बोलतोय ते ऐकलं पण पाहिजे. अशा पद्धतीने सगळं ज्या वेळेला समजलं, माणुसकी काय असती, प्रेमाने कसं वागलं पाहिजे, हे सगळं मी पाहिलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर बदल झाला. आणि एक विचार होता, आवड होती पहिल्यापासून कुटुंबाला ती. म्हणजे कोणाकडनं पाहून शिकले तुम्ही की स्वतः स्वतः बदल केला? नाही, काय होतं, अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक आहे. ज्या वेळेला त्या करिअरचं इतकं मोठं नुकसान झालं, त्यावेळेला लक्षात आलं अरे आपल्यात बदल झाला तरच आपण ह्या करिअरमध्ये टिकू शकतो. म्हणून मला समाधान ह्या गोष्टीचं वाटतं की आपल्यात जे बदल झाले ह्याच्यातनं काही चांगल्या गोष्टी आपण उभ्या करू शकतो, आणि त्याच्या पद्धतीने आता प्रवास चालू आहे. दादा, तुम्ही क्रिकेटचा किस्सा सांगितला, पण तुमच्यावर कोणकोण खेळाडू होते? आता मी ज्या वेळेला अंडर 19 खेळलो महाराष्ट्राच्या संघामध्ये, त्याच्यानंतर मी कायम रणजी ट्रॉफीच्या सिलेक्शनसाठी मॅचेस असायच्या इन्व्हिटेशन म्हणून शहरामध्ये व्हायच्या, आणि कायम सतत 4 ते 3 ते 4 वर्ष मला विल्स ट्रॉफी असू द्या, रणजी ट्रॉफी असू द्या, याच्या 20 लोकांमध्ये मी सिलेक्ट व्हायचो. पण 16 मध्ये काही सिलेक्ट झालं. ओके. पण ते आता आणि त्यावेळेला मग नेट प्रॅक्टिस असू द्या, इन्व्हिटेशनच्या मॅचेस असू द्या, त्यावेळेला शंतनू सुगवेकर असतील, त्यानंतर सुरेंद्र भावे असतील, मिलिंद गुंजाळ, त्यानंतर सुभाष रांजणे, सलील अंकोला, ह्या सगळ्यांबरोबर संतोष जेदे, ह्या त्यानंतर श्रीकांत जाधव, ह्या सगळ्यांबरोबर मी क्रिकेट खेळलो. नेट प्रॅक्टिस केली विल्स ट्रॉफीमध्ये, नेट असायची, रणजी ट्रॉफीची नेट असायची, नेहरू स्टेडियमला आमची प्रॅक्टिस असायची, आम्ही त्यावेळेला ह्या सगळ्यांबरोबर क्रिकेट खेळलो. आता जी राजकारणातली जी बॉलिंग आहे तुम्हाला जी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला लेट्सअपकडनं शुभेच्छा, आणि लोकसभेत किंवा विधानसभा जी तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती लवकर लवकर पूर्ण हो या सदिच्छांसह थांबूया. थँक्यू. धन्यवाद.